विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र राज्य सरकारला आतापर्यंत किती कोणत्या प्रकारे मदत केली याचा लेखाजोखा मांडला, मात्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे मदत राज्याला मिळाली नसून फडणवीस केवळ मोठमोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप आघाडी सरकारकडून करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कर्ज काढण्याबाबत सांगितलं, मात्र कर्जासाठी जीवावर उठणारे असल्याचं म्हणत जयंत पाटलांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही कर्ज काढू पण अटी मान्य करणार नाही हे आम्ही ठणकावून सांगत असल्याचं जयंत पाटील म्हणाले. मदत देत नाही, कर्ज देत आहे तेही अटी घालून देत असल्याचं ते म्हणाले. कर्ज काढण्यापेक्षा केंद्र सरकार अडचणीत काय मदत करणार हे महत्वाचं आहे. पत्र पाठवून पण मदत दिली नसल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केलाय. GDP 3% ते 5% करताना केंद्राने अटी घातल्या आहेत. पहिली अट, शेतकऱ्याला वीज देता ती मोफत अथवा सबसिडीत देऊ नका, ती बंद अथवा कमी करा. कामगारांना जे संरक्षण आहे ते कायद्यात बदल करून काढा ही एक अट आहे. वन नेशन वन रेशन ही अट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बदल करा. मालमत्ता कर रेडी रेकनर प्रमाणे करा अशी एक अट आहे. केंद्राने घातलेल्या अट राज्याच्या जीवावर उठणाऱ्या असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.